आता आम्ही पुण्याजवळ आहोत. 80च्या दशकाच्या सुरुवातीला मी इथं आलो होतो, त्यावेळी मी कार्ला लेण्यांबद्दल ऐकलं होतं. त्या डोंगरांमध्ये कोरलेल्या आहेत आणि मी माझ्या मोटारसायकलवर होतो एकटाच, आणि मी डोंगर चढून कार्ले लेण्यांमध्ये गेलो. शिल्पकला आणि इंजिनिअरिंगचा तो एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. स्कल्पचर अँड इंजिनिअरिंग. पण मला सगळ्यात जास्त प्रभावित करणारी अद्भुत गोष्ट म्हणजे तिथे गौतम बुद्धांच्या पुष्कळ मूर्ती होत्या, अपूर्ण कोरलेल्या. कारण हे एक आध्यात्मिक साधनेचं ठिकाण होतं. असे भिक्षू जे शिल्पकलेत पारंगत होते ते बुद्धाची मूर्ती निर्माण करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायचे. इन मेकिंग द इमेज ऑफ अ बुद्धा. आणि ते काम जवळपास पूर्ण होत आल्यावर, म्हणजे पूर्ण मूर्ती तयार झालीये, फक्त नाक कोरायचं बाकी आहे, मूर्ती पूर्ण झालेली नाही, अशा स्थितीत त्याचं मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंच्या किंवा त्यांच्या मार्गदर्शकाच्या असं लक्षात आलं की तो भिक्षू जी मूर्ती कोरतोय त्या मूर्तीविषयी खूपच आसक्त झालाय, तेव्हा ते त्याला काम थांबवायला सांगायचे. सगळं काम पूर्ण झालंय, फक्त नाकाचा दगडी भाग उरलेला असताना पण तो ते तिथेच थांबवायचा. तो त्याच्या गुरूंबरोबर भांडून कधी असं म्हणायचं नाही की नाही मी ही मूर्ती पूर्ण करणार, ही माझी मूर्ती आहे, आणि त्यावर त्याचं नाव करून त्यासोबत सेल्फी काढावी, तो असा काळ नव्हता. त्याने थांब म्हटल्यावर तो थांबायचं. तर ही एक अगदी टोकाची पायरी होती वैराग्याची. जी गोष्ट तुम्ही स्वतः घडवताय, जी तुमच्यासाठी इतकी मौल्यवान आहे, तुम्ही त्यासाठी जीव ओतून काम करताय, ते थांबव म्हटल्यावर ते थांबत. यातच मुक्ती आहे. There is liberation. यात रूपांतरण आहे. There is transformation. तर बुद्ध परंपरेने अशा पद्धतींचा वापर केला. याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल कार्ला लेण्यांमध्ये. हे म्हणजे मी तर असं म्हणेन की या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाने, त्या काळी हा डोंगर घाटाचा रस्ता होता, आज हा अतिशय व्यस्त एक्सप्रेसवे आहे. एक्सप्रेसवे. मला नाही वाटत की कोणी इथे थांबून कार्ला लेणे बघायला जातील, पण मी तर असं म्हणेन की या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकानं न चुकता एकदा तरी कार्ला लेणे बघितल्याच पाहिजेत.